रोहित दादा मी आज अजित दादांच्या रेडी झाले का रोहित दादा तुम्ही आज अजित दादांच्या भेटीसाठी गेला होता त्या भेटी मागचं नेमकं औचित्य काय होतं निमित्त काय होतं आदरणीय अजित दादांकडे मी काय सामूहिक तीन चार विषय घेऊन गेलो होतो ज्याच्यामध्ये आत्ता ज्या परीक्षा भरतीच्या बाबतीतला घेतल्या जात आहेत सरकारकडनं त्याच्यामध्ये 1000 रुपये आणि 900 रुपये अशी फी घेतली जाती आहे तर ती फी तशी न घेता राजस्थान पॅटर्नवर 600 रुपये घ्यावेत आणि ते कार्ड सगळीकडे वापरण्यात यावं म्हणजे या सामान्य कुटुंबातल्या मुलांवर कुठलाही आर्थिक बुडदन येणार नाही असं एक पत्र आदरणीय दादांना दिलं तसंच महाविकास आघाडीमध्ये दादा उपमुख्यमंत्री असताना स्वतः लक्ष घालून MPSCची ताकद वाढवण्याची बैठक त्यांनी घेतली होती ज्याच्यामध्ये सदस्य संख्या आपल्याला कशी वाढवता येईल आर्थिक काही अडचणी आहेत ऑफिसचा विषय तर मी त्यांना विनंती केली की मध्ये सरकार बदलल्यामुळे काही काळ गेला कुठलीही हालचाल झाली नाही आत्ता आपण परत एकदा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहात तर जी बैठक आपण महाविकास आघाडीमध्ये घेतली होती त्याचीच आढावा बैठक परत एकदा आपण घ्यावी अशी विनंती केली त्याच्याचबरोबर इतरही अनेक विषय हे स्पर्धा परीक्षा आणि काही भरत्या रखडलेल्या आहेत त्या व्हाव्यात अशी विनंती केली तसंच माझ्या मतदारसंघामध्ये आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे पावसामुळे नाहीतर सॉफ्टवेअर अडचणीत असल्यामुळे विमा भरायला काही प्रमाणात अडचण होते त्याला 10-12 दिवसाली आपल्याला कार्यकाळ वाढवता येईल का अशी विनंती आदरणीय दादांना केली तसंच दंतचिकित्सालयात काही विद्यार्थ्यांची अडचण अशा विविध विषय आणि माझ्या मतदारसंघामध्ये जी MIDC व्हायला पाहिजे ज्याला काही तांत्रिक अडचणी या सरकारकडनं आणल्या जात आहेत आणि परवा जे काही मी कागदपत्रे आदरणीय अजित दादांना दिले होते ते कागदपत्र आदरणीय अजित दादांना मी समजून सांगून विनंती केली की माझ्या मतदारसंघाच्या वतीने युवा आंदोलन करत आहेत त्या युवांचा विचार करत MIDCचा विषय लवकरात लवकर मार्गी करण्यासाठी आपण लक्ष घालावं या सगळ्या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घालून जे काही सकारात्मक आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल असं आदरणीय अजित दादांनी सांगितलेलं आहे त्यांच्यासोबत तुम्ही भोजनसुद्धा केलेलं आहे लंचवर ही सगळी चर्चा झालेली आहे काही आणखी काही फॅमिलीच्या काही त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहे का किंवा मन मिळावपणा किंवा आम्ही राजकारण आणि फॅमिलीचे नाते कुठेही मिक्स करत नाही जी चर्चा होती ती सामूहिक विषयाची होती त्याच्यावर चर्चा झाली त्या त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना आदरणीय दादांनी स्वतः फोन केले आणि हे सर्व MPSCचे विषय मार्गी लावावेत असं त्यांना सांगितलं आणि हे होत असताना माझ्या मतदारसंघातले MIDCचे विषय समजून घेत असताना नंतर काही आमदार तिथे आले आणि मग सहज जसं पूर्वी होतं तसंच जेवणाची व्यवस्था झाली होती तिथं मी जेवण केलेलं आहे त्यामुळे कुटुंब आणि राजकारण हे आम्ही प्रयत्न करून मिक्स करत नाही 100% आदरणीय दादा सकारात्मक आहेत दादांच्या बाबतीत बोलायचं झालं नेहमी ते विधिमंडळाचा मान ठेवण्याबद्दल बोलत असतात जेव्हा विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या वेळेस एखाद्या मंत्र्याने जर आश्वासन दिलं असेल आणि ते आश्वासन पूर्ण होत नसेल तर विधिमंडळाच्या नियमाच्या विरोधात ते जातं आणि दादा विधिमंडळाचे नियम कधी मोडत नाहीत ही गोष्ट जेव्हा त्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले की ह्याच्यात 100% लक्ष घालून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून युवांच्या वतीने आणि MIDC कर्जतला आणि जामखेडला घालतो असं त्यांनी सांगितलं रोहित दादा राजकारण जास्त कठीण आहे की नाटक टिकवणं या भारतामध्ये या राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर आपण विचारलं
तर नातं टिकवणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे। नातं टिकवत असताना कुटुंब एकत्रित असताना बाहेरून कोणी येऊन जर कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला तर कुटुंबातली लोक कुटुंबातल्या लोकांबरोबर भांडत नाहीत, पण बाहेरून येऊन जर कुटुंब कोणी फोडत असेल त्याच्या विरोधात नक्कीच भांडत असतात। जसं हे सामान्य कुटुंबांमध्ये कुटुंब व्यवस्था आणि प्रेम आहे तसं पवार कुटुंबामध्ये सुद्धा तशीच व्यवस्था आणि प्रेम आहे आणि कायमस्वरूपी राहावं यासाठी सगळेच प्रयत्नशील राहतील। शरद पवार गटाला शह देण्यासाठी अजित पवारांनी आता जे कार्यकर्ते आहेत सर्वांना जास्तीत जास्त शपथपत्र गोळा करण्याचे आदेश दिले, कसं पाहता? त्यांच्या बाजूली ते प्रयत्न करतील आणि या बाजूला पवार साहेब आणि आम्ही सर्वजण सुद्धा प्रयत्न करत आहोत। राजकारण आणि कुटुंब ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पवार साहेबांना पवार कुटुंबीय जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत त्यांना ते कुटुंबच समजतात, त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी जो कुठला संघर्ष असेल लढाई असेल ती करण्यासाठी ज्या ज्या लेवलला आपल्याला जावं लागेल त्या लेवलला आम्ही सर्वजण जायला तयार आहोत।